हे मराठ्यांसाठी आपण काय एक दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवत नाही, अंख्या निर्णय सरकारच्या मनामध्ये इच्छा असेल तर एका दिवसामध्ये ते निर्णय घेऊ शकतं, पण त्यांची इच्छा नाही आहे. हे चांगलं काम केलं असतं तर मला नाही वाटतं की तुम्हाला या स्टेजवर उभं राहून तुम्हाला मतदानाची भीक मागण्याची वेळ आली असती. आत्ता पुन्हा यायचं, चर्चा करायची, वेळ मागून घ्यायचं आहे. कशाला तुम्हाला भेटायचं आहे त्यांना? तुमचं काय सरकार आहे, निर्णय द्या ना. देशवासियांना प्रजासत्ताक दिनाचा हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे अपेक्षा करतो की येणाऱ्या वर्षामध्ये ज्याप्रमाणे मागच्या 75 वर्षामध्ये या देशांनी जे तरक्की केलेली आहे, आपण एक बंधुभाव म्हणून या देशामध्ये राहिलेले आहे, तीच परिस्थिती येणाऱ्या वर्षामध्ये निर्माण हीच इच्छा आहे. पालकमंत्र्यांनी भाषण करताना असं सांगितलंय की आज प्रजासत्ताक दिन आहे, सर्वांनी मतदान करावं आणि आपला योग्य जो उमेदवार तो निवडून आणावा. पालकमंत्र्यांचं भाषण जेव्हा मी ऐकत होतो तर त्यांनी हे पण सांगायला पाहिजे होतो की त्यांनी काय काय केलेले आहे, त्यांनी काय काय नाही केलेले आहे ते पण सांगायला पाहिजे होतो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की मार्च 2022 पर्यंत या देशामध्ये हर बेघरांना घर मिळणार आहे. या चुनावी क्षेत्रामध्ये त्यांचा चुनाव जे पालकमंत्री आहे, एकही बेघरांना एक घर मिळालेला नाही आहे. 60,000 लोक त्याची वाट बघत आहे. मग कशा खोटा बोलायचं? आजही या शहरामध्ये 7-7 दिवसानंतर पाणी येतं याच्या बाबतीतही बोलायला पाहिजे होतो. 1,100 शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये, एकट्या मराठवाड्यामध्ये एका वर्षामध्ये आत्महत्या केलेली आहे. तर हे पण खरी परिस्थिती जे आहे याच्या बाबतीतही त्यांनी बोलायला पाहिजे होतं. फक्त आपली पीठ थपथपायची आणि काही चांगलं काम केलेले आहे हे सामान्य माणसांशी जुळलेलं आहे आहे. तुम्ही हे चांगलं काम केलं असतं तर मला नाही वाटतं की तुम्हाला या स्टेजवर उभं राहून तुम्हाला मतदानाची भीक मागण्याची वेळ आली असती. रामराज्याला सुरुवात झालेला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे भाषणात. खऱ्या अर्थाने रामराज्य या देशामध्ये जेव्हा येईल, जेव्हा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार या देशामध्ये जाईल. काय आहे की सरकारने सर्व काही प्रयत्न केले की मनोज जरांगे आणि त्यांच्या सोबत येणाऱ्या लाखोंच्या संख्येने जे मराठा बांधव होते ते मुंबईला जाणार होते त्यांना कशा थांबवता येईल, आणि त्याचाच एक प्रकार म्हणून मीरा भयंदर पासून आपण मुंबईमध्ये दंगल घडू शकतो का, आणि दंगल घडवून आपण तिथे कर्फ्यू लावून त्यांना काही एक कारण देऊ की ते नाही आता तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही. मनोज जरांगेचा मी खूप आदर या कारणाने करतो की एका छोटासा गावाचा एका साधारण माणूस, एका सामान्य माणूस त्याची ताकद काय आहे त्यांनी हे ठरवून दाखवलेली आहे. आणि लोकांनी एक मेसेज दिलेला आहे की आमचा विश्वास लोकप्रतिनिधी पॉलिटिशियन्सवर आता संपलेला आहे, म्हणून ओव्हरनाईट एका रात्रीमध्ये एका सामान्य माणसाला कसा आपण हिरो करता येईल. का केला त्यांनी? की त्याची प्रामाणिकता होती, त्याचा जे सिन्सिअरिटी, ऑनेस्टी आणि कमिटमेंट होता की माझ्या समाजासाठी मी हे लढत आहे, म्हणून त्या कमिटमेंट आणि त्या ऑनेस्टी प्रामाणिकता जे होती त्याची, त्याच्यामुळे लाखोच्या संख्येने. म्हणून मी आज चॅलेंज करतो की भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी पासून भारतीय जनता पार्टीचे सगळे नेतेही महाराष्ट्रामध्ये आले तर इतकी भीड इकट्ठा करण्याची ताकद त्यांच्यामध्येही नाही आहे जितकी मनोज जरांगेंनी करून दाखवलेली आहे. आंदोलन दाबलं जात आहे का आणि कशा प्रकारे दाबलं जात? नक्की त्यांना काय आहे की त्यांना काही द्यायचं नाही आहे, फक्त पुन्हा यायचं, चर्चा करायची, वेळ मागून घ्यायचं आहे. कशाला तुम्हाला भेटायचं आहे त्यांना? तुमचं काय सरकार आहे, निर्णय द्या ना. द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तर सांगा. पुन्हा जाऊन तेच चर्चा करणार आहे आणि अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे ना. मग का आपण अशा उडवाउडवीचं उत्तर देत आहे? त्यांना फक्त टाइम बाय करायचा आहे. कुठपर्यंत करायचं आहे की त्यांना माहीत आहे की एका महिन्यानंतर आपल्याला आचारसंहिता लागणार आहे. मग हेच उदाहरण हे देणार आहे एक्सक्यूज की आता आचारसंहिता लागलेली आहे, पुन्हा आमची सरकार येईल तर आम्ही तुम्हाला असा करू तसा करू. ते फक्त टाइम बाईंग एक्सरसाइज करत आहे आणि पूर्ण मराठा समाज जे महाराष्ट्राचा आहे त्यांना उल्लू बनवण्याचा धंदा हे सरकार करत आहे. वातावरण खराब होऊ शकतं का यामुळे? काय हे की लोक ही इतकं त्रस्त झालेले आहे
की त्यांना काहीतरी अपेक्षा आहे. की तुम्ही एका साईडला म्हणतो नाही आमची इच्छा आहे देण्याची, मग कोणी थांबवलं? केंद्रामध्ये तुमची सरकार आहे, राज्यामध्ये तुमची सरकार आहे. ज्या महिलांना 50% आरक्षण देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी 5 दिवसाचा विशेष अधिवेशन बोलवलं होतं, 5 दिवसाचा विशेष अधिवेशन, ते 2024 नाही देणार महिलांना, 2029 नाही देणार ते महिलांना आरक्षण. मग हे मराठ्यांसाठी आपण काय 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवत नाही? आणि घ्या निर्णय. सरकारच्या मनामध्ये इच्छा असेल तर एका दिवसामध्ये ते निर्णय घेऊ शकतं, पण त्यांची इच्छा नाही आहे म्हणून हे सगळं उडवाउडवीचे धंदे सुरू आहे. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट.